अरे काय सांगू तुला कन्या, अरे माझी वृंदा मॅडम गेली माझी, तेव्हापासून ना तुला सांगतो कन्या माझं कशातच लक्ष लागत नाही बघ. देवी होती अरे तिनं माझ्या आयुष्याला नुसता हात लावला आणि माझ्या आयुष्याच सोनं झालं. मला ना त्या देवाचा माऊलीचा लय राग आलाय बघ. आज माझ्यासारख्या चांगल्या माणसानं जगू देत नाही आणि ती नालायक माणसं जगामध्ये 100-100 वस्तू जगत असतात. अरे देवाला कशा पाई पोचतोय, करायचा धरायचा माणसानं आणि दोष द्यायचा त्या देवाला. म्हणजे काय म्हणतोयस तू? अरे म्हणजे तुझ्या त्या वृंदा मॅडमचा जीव अभय अधिकारीच्या हलगर्जीपणामुळे गेला. ए बाबा काहीतरी बोल नको, देव माणसं आहेत ती, असं काहीतरी बोललं तर जीभ झडेल की तुझी. अरे मी त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये जाऊन ऊर फुटेच तोर रडलो, एका माणसानं मला भनक लागू दिली नाही या गोष्टीची. कशी लागू देतील? अरे सगळे अधिकारी कुटुंब आहे ना आतल्या गाठीच आहे आणि त्यात आपल्या घरातल्या माणसाच्या हातून चूक झाली आहे तर त्यावर सगळे पांघरून घालणारच नाही का? असं झालं वय, पण असं आता किती दिवस चालणार आणखीन? आता जातो त्यांच्या घरी आणि त्या अभयच्या सभ्यपणाचा बुरखा बघ कसा टराटरा फाडतो ते. माझ्या चांगल्या माणसाची माझी वाट लावली त्यांनी. वृंदा मॅडमनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं होत, आता बघ त्या मायेचे पान कसे फेडतो ते. उठता बसता त्यांना वृंदा मॅडम दिसायला हवी, अधिकारींना सतत वृंदा मॅडम दिसायला हवी.